कारण काला वेगळा आहे. भागवतामध्ये काल्याचा जो विचार आलाय तो तीनच अध्यायामध्ये आलाय आणि तीन अध्यायाचा विषय काला नाही. तीन अध्यायाचा विषय एक आहे, ब्रह्मदेवाच्या अभिमानाची निवृत्ती, एवढाच. पण ज्या अध्यायामध्ये हा काल्याचा प्रसंग आला ते काल्याचे अध्याय समजले जातात भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये. या काल्याला जे अतिशय वैभवशाली रूप दिलं, या कालाला वेदांताच्या विचाराच्या दृष्टीनं अशा वेदांताच्या विचाराच्या उच्च भूमिकेवर नेऊन बसवलं, आणि तरीही सामान्य माणसाला त्याच्याबद्दलचा अतिजिव्हाळा निर्माण केला तो भागवतांनी नाही निर्माण केला, तो ज्ञानोबाराय तुकोबाराय दी संतांनी निर्माण केला. ऐका, भागवताला काल्याला नेऊनही बसवलंय उच्च कोटीवर. परप्रांतातली भागवत करणारी मंडळी काल्याचा एवढा विचार करत नाही, एवढा विचार करत नाही. पण आपल्याकडे काला झाल्याशिवाय सांगतच नाही. पण काला झाल्याशिवाय सांगता नाही हा विचार इतका बिंबलाय की लोक काला म्हणलं की आधी बांधाबांध करतात आणि मग ऐकायला येतात. काला म्हणजे घरी जायला दिलेली परवानगी, एवढंच आहे. त्यातलं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. काला हा प्रसाद आहे. काला म्हणजे सामान्य नाही आहे की बाजारातून लाही आणली, बाजारातून दही आणलं आणि ते एकत्रित करून आपण खाल्लं, याला काला म्हणत नाहीत. हे आपण घरी खाऊ शकतो, पैसा कुणाकडे नाही. लाहीन दही आणायला पैसा कुणाकडे नाही, सगळ्यांकडे. घरी आणायचं, घरी, अरे घरी तर निदान त्याला फोडणी गिडणी घालून चौदारही करता येते. हळद हिंग फोडण्या घालून त्याच्या त्याला चौदारही करता येतं, पण त्याला काला म्हणत नाहीत. घरच्या घरी केला आणि एकट्याने वाडग्यात खाल्ला, काला नाही. काला नाही. सप्तामध्ये झालेल्या काल्याचं स्वरूप वेगळं आहे. तिथलं दही आणि तिथली लाही हे प्रतीक आहे. प्रतीक कशाचं प्रतीक आहे? तुकोबारायने आम्हाला त्याच्या लक्षणेने विचार करायला भाग पाडलं. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्रित यावी तेव्हा काला. विठ्ठल विठ्ठल नाम आणि प्रेम एकत्रित यावं काला. मला विस्तार करायचा नाही. ते नाम आणि प्रेम एकत्रित येणं अति कठीण आहे, वाटतं तेवढं सोपं नाही. मुखाला, आपण कालच बोललोय ना, मुखाला नाम येणं सोपं आहे का? सोपं नाही, फार कष्ट करावे लागतात वगैरे वगैरे. त्याची उदाहरणं काय, कशी, किती अवघड, का अवघड, नाम घेण्यात काय कठीण काय आहे वगैरे वगैरे. तसंच प्रेमाचंही चिंतन करता येतं, वाटतं प्रेम, भगवत चरणाच्या संबंधानं प्रेम निर्माण होणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. नारदांना सुद्धा फार प्रयत्न करावे लागले भागवतात. सुरुवातीला आपण नारदांचं चरित्र वाचतो, फार कष्ट करावे लागले. प्रथम महताम सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धात तेषां धर्मेषु ततो हरिगुण श्रुती ततोरंती अंकुरोत्पत्ती स्वरूपाधी गतिस्ततः. मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायनामध्ये नारदांचं चरित्र डोळे